सध्या आधुनिक पद्धतीनुसार व्यवहार डिजिटल झाले आहेत रक्कम कशात बाळगण्याची आवश्यकता नाही मोबाईलवरून आपण पैसे घेऊ किंवा पाठवू शकतो आसपासचे बहुतेकजण फोनपे पे, पेटीएम पेटीएमसारखे डिजिटल पेमेंट्स ॲप्स वापरतात पण अजूनही सगळ्यांनाच हे व्यवहार कसे करायचे याची संपूर्ण कल्पना नाही म्हणून आपण माहिती घेऊन आलो आहेत की हे गुगल पे फोनपे यासारखे ॲप कसे वापरायचे हे तर व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आविष्कार असणारा स्मार्टफोन आता बहुतेक लोकांच्या खिशात असतो यामुळे खिशात पैसे नसतानाही आपण पैसे घेऊन किंवा पाठवू शकतो फोनपे गुगल पे पेटीएम या ॲपच्या साह्याने हे व्यवहार चटकन होतात ॲपचा वापर कसा करायचा तर सांगितले वर सांगितलेले ॲप हे स्मार्टफोनमधील ॲप स्टोअरमधून इन्स्टॉल करावे आणि त्यात पहिली पायरी ॲपमध्ये आपलं बँक खातं जोडणं यासाठी जो मोबाईल क्रमांक आपण बँक खात्याशी जोडला आहे ते सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये चालू हवं आहे आणि बँक खातं जोडून झालं की आपण ही ॲप्स वापरायला सुरुवात करू शकतो या ॲप्सद्वारे आपण थेट बँकेत बँक खात्यामध्ये मोबाईल क्रमांकानुसार किंवा क्यू आर कोड स्कॅन करून दुसऱ्यांना पैसे पाठवू शकता किंवा स्वतःचे दोन बँक खाते असतील तर एकावरून दुसऱ्या खात्यातील पैसे पाठवू शकता पैसे पाठवणे याबरोबरच आपण टी व्ही मोबाईलचे रिचार्ज करणे वीज बिल भरणे क्रेडिट कार्ड व बँकेचे हप्ते विम्याचे पैसे सिलेंडर नोंदणे अशी बरीच काही कामं आपण या ॲप्सच्या माध्यमातून करू शकतो ही सर्व ॲप यू पी आय ॲप्स आहेत म्हणजेच युनिफिल्ड पेमेंट इंटरफेस युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं यू पी आयचं संपूर्ण नाव आहे ही डिजिटल व्यवहार यंत्रणा आहे ही यंत्रणा राष्ट्रीय देयक निगम मर्यादित या सरकारी संस्थेने तयार केलेली आहे हे व्य हे ॲप वापरताना काय सावधानता बाळगावी हे यू पी आय ॲप वापरणं आपल्या सोयीचं आहे हे जरी खरं असलं तरी हे ॲप वापरताना काळजी घ्यायला हवी कारण आर्थिक व्यवहार करताना कायम आपण सतर्क असणं गरजेचं आहे कारण आपल्याला फक्त पैसे पाठवायचे कसे इतकंच शिकवलं जातं पण जर अर्धवट ज्ञान असेल तर ते घातक असतं स्क्रीनलॉक वर सांगितलेले तिन्ही यू पी आय ॲप्स उघडताना आधी स्क्रीनलॉक पॅटर्न असतो तो टाकून स्क्रीनलॉक उघडावं लागतं तर हा पॅटर्न थोडा किचकट आहे ना याची खात्री करा कारण तो सोपा असेल तर सहज उलगडला जाऊ शकतो तुमच्या यू पी आय पेमेंट ॲपसाठी मजबूत पासवर्ड किंवा पिनसह स्क्रीनची स्क्रीन, स्क्रीन लॉकची गरज असते स्वतःचा मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख पिन किंवा पासवर्ड म्हणून वापरू नये अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा किंवा स्पॅम कॉल उचलू नका तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांकडून अशा लिंक्स कधी कधी येऊ शकतात क्षुतेबाद बद्दल तुम्हाला खात्री नाही अशा लिंक ज्याला फिश लिंक म्हणतात त्या फिश लिंककडे दुर्लक्ष करणे योग्य असते त्याचप्रमाणे लोकांचा घोटाळा करणाऱ्या कॉल्समध्ये वाढ होत आहे याला स्पॅम कॉल्स म्हणतात लोक तुम्ही वापरत असलेल्या बँक किंवा अन्य सेवा कंपनीतील अधिकारी असल्याचे भासवू शकतात आणि तुमचे गोपनीय तपशील विचारू शकतात बँका आपल्या खातेदारांना कधीही ओ टी पी पिन किंवा पासवर्ड यांसारखे वैयक्तिक तपशील विचारत नाहीत हे लक्षात ठेवा आणि तसेच तुमचा पिन तुमच्याकडे असून एकदा कोणाकडे तुमचा पिन आला की ते तुमच्या ॲपमध्ये सहज प्रवेश करू शकतात आणि पैसे काढून घेऊ शकतात अनोळखी व्यक्ती असतील तर अशा ठिकाणी तुम्ही तुमचा पिन मोठ्याने सांगू नका किंवा सार्वजनिक ठिकाणी पिन टाकताना तुम्ही तुमचा फोन कुणाला दिसणार नाही याची याची खात्री करा तुमचा पिन आता तुम्ही सोडून बाकी कुणाला कळला आहे असं तुम्हाला वाटत असल्यास तो लवकरात लवकर बदला काळानुसार सगळ्यांमध्येच बदल होत आहे ही डिजिटल व्यवहार करण्याची पद्धत रूढ होत आहे त्यामुळे ही पद्धत शिकून घेणं ही काळाची गरज आहे यामुळे आपल्या आयुष्यात आडकाठी येणार नाहीत व ते अजून वेगवान बनेल हे यू पी आय ॲप्स शिकून काळजीपूर्वक वापरायला ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरली का कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद